तुमच्यामध्ये खरं तर धमक विकासाची पाहिजे. सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुमच्या धमक होती का? तुम्ही जगदंबेची तलवार उचलायची गोष्ट करता. तुमचा पेन चालत नाहीये होता 2.5 वर्ष. एक तरी पत्र, एक तरी सही तुम्ही पेनाने केली का? कुठल्या तरी आमदारच्या पत्रावर तुम्ही काही लिहिलं का? काल माननीय मोदीजींनी 15 नोव्हेंबरला या राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून काही व्हिजन असतं मुख्यमंत्र्यांना, माजी झाले तर त्यांनी या राज्याचा अभ्यास केला असतो. अजित पवार उपमुख्यमंत्री, त्यांनी अभ्यास केला राज्याचा. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना G20 परिषदेमध्ये काय महाराष्ट्राची भूमिका असायला पाहिजे, महाराष्ट्राचं व्हिजन काय असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये काय आपण सूचना दिल्या पाहिजे, याकरता 15 नोव्हेंबरला पत्र पाठवलं. 2 वेळा फोन केलं उद्धवजी आणि शरद पवार साहेबांना. शरद पवार साहेबांची तब्येत ठीक नाही, चला ठीक आहे. अजित पवार प्रतिनिधी म्हणून जाता आले असते, नाही गेले, नाही गेले. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केला परवा, महाराष्ट्राचा अपमान केला. G20 परिषदेला गेले नाही आपण. 11 कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्रामध्ये, जगातले सारे देश महाराष्ट्रात येणार आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये 11 कार्यक्रम होणार आहे. का नाही गेले आपण? तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद भोगलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इतके दिवस मंत्रिपद भोगलंय. महाराष्ट्राच्या विकासाची गोष्टीला तुम्ही गेले नाही. ममता बॅनर्जी आल्या, तुम्ही कुठे गेले होते? आणि तुम्ही ते इतके खाली उतरले की मातोश्रीच्या बाहेरून आता गाडी चालवत प्रकाश आंबेडकरला भेटले. प्रकाश आंबेडकरला भेटले नंतर अजितदादाकडे महाविकास आघाडीची बैठक घेतली. हे महत्वाचं होतं की ते G20 महत्वाची होती? तुम्ही राजकारण 2 दिवसांनी करता आलं असतं. प्रकाश आंबेडकरांना 2 दिवसानंतर भेटता आलं असतं. अजितदादाला 2 दिवसानंतर बैठक घेता आली असती. पण नाही, महाराष्ट्र हिताचं काही करणार नाही, विकासामध्ये आम्ही काही मदत करणार नाही, विकासाचं काही सुचवणार नाही. नुसतं शंड, नुसतं मर्दांगी, दिवसभर चॅलेंज करायचे, दिवसभर सर्व पक्षाला त्या ठिकाणी भेटीस धरायचं. खरं तर बंद झालं पाहिजे, नाही तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल. आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.